पुणे महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये आज प्रचंड गदारोळ झाला. शिवसेनेच्या गटनेत्यानं महापौरांचा राजदंड पळवला, त्यानंतर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी तो परत आणला. सायकल शेअरिंग योजनेवरून हा गोंधळ झाला. या गदारोळातच सायकल शेअरिंग योजना मंजूर करण्यात आली. तत्पूर्वी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आज सायकल चालवत पुणे महापालिकेत पोहोचले. शनिवार वाड्यापासून महापालिका इमारतीपर्यंत त्यांनी हा सायकल प्रवास केला. अरे पकडा पकडा पकडा, अरे सोडा सोडा सोडा, अरे निसटला, अरे सापडला, अरे इकडे, अरे तिकडे, आहा हा हा हा, बघा महापालिका सभेचा कसा आखाडा झालाय. महापालिकेतील मान्यवरांचं हे विविध गुणदर्शन आहे. कुठल्या काय विचारताय, पुणे तिथे काय उणे माहित नाही होय. तर पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा सगळा सोहळा यथासांग पार पडला. निमित्त होतं शहरात सायकल योजना राबवण्यासंदर्भातील विषयाचं. या योजनेला पाठिंबा म्हणून सत्ताधारी भाजपचे नगरसेवक चक्क सायकलवरून महापालिकेत दाखल झाले होते. तर दुसऱ्या बाजूला या योजनेला विरोध म्हणून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी थेट सभागृहात एंट्री घेतली, ती देखील सायकलवरूनच. तर सन्माननीय सभासदांची सायकलबाजी हे आजच्या स्पेशल शोचं प्रमुख आकर्षण होतं. सर्वच पक्षांनी हा शो यशस्वी करण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. मुख्यमंत्र्यांचा विषय म्हणून प्रत्येक वेळेला 24/7 आलं तर मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे. सायकल ट्रॅकचा विषय आला, मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या विषयासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चाललंय, त्यासाठी त्यांना चर्चा घ्यायची नव्हती म्हणून ह्या पद्धतीने सभा दादागिरीने आणि नियम न पाळता त्यांना तहकूब गोंधळात करायची होती. ज्या पद्धतीची भाजपाची राक्षसी बहुमताच्या जोरावरती दादागिरी चालू होती किंवा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी सगळा लोकशाहीचा मुर्दा पाडायचं काम चालू होतं, त्याच्यामागं मुंबईत बसलेला कोणतरी मोठा सूत्रधार असल्याशिवाय अशा गोष्टी होऊ शकत नाहीत. ज्या पद्धतीने आज हे सगळं चाललं होतं किंवा एका बाजूला म्हणायचं की चायनीज मालावर बहिष्कार टाका आणि दुसऱ्या बाजूला चायनीज माणसाला आणायचं आणि 350 कोटी रुपये घशात त्याच्या घालायचे आणि ते कुणालाही कळून द्यायचं नाही, पुणेकरांच्या समोर सत्य येऊन द्यायचं नाही, मीडियाच्या समोर येऊन द्यायचं नाही, विरोधकांचे आवाज दाबायचे, अशा पद्धतीचं काम चाललं होतं. त्यामुळं आम्ही सभात्याग केला. सत्ताधारी म्हणून त्याचं श्रेय कुठेतरी आम्हाला मिळेल आणि मला असं वाटतं याच कुठेतरी भावनेतून आज सभागृहामध्ये प्रचंड गोंधळ त्यांनी आज केला. मानदंड पळवण्याचा प्रकारसुद्धा या ठिकाणी केला. म्हणजे याच्यामध्ये काही कारण नसताना राजकारण आणणं आणि त्याच्यामध्ये सभागृहात गोंधळ करणं, पुणेकरांची दिशाभूल करणं, स्टंटबाजी करणं एवढंच काम यांना राहिलं आहे. पुणेकर जनतेने नाकारलंय, त्यामुळे मला असं वाटतं की त्या मानसिकतेतनं असे सगळे प्रकार घडतायत. सायकल योजनेच्या प्रस्तावावरून सत्ताधारी भाजप विरुद्ध विरोधक असा सामना सभागृहात रंगला. भाजप राष्ट्रवादीची खडाखडी सुरू असतानाच शिवसेनेनं गनिमिक आवाज साधला आणि महापौरांसमोरील मानदंड पळवला. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी तो मानदंड दोन तुकड्यात का होईना महत् प्रयासानं खेचून आणला. मानदंड ज्यानं पळवला त्याला आणि ज्यानं तो परत मिळवून ते नक्कीच शौर्य पदकाचे मानकरी ठरणार आहेत. त्यांच्या विशेष सत्काराचा कार्यक्रम त्यांच्या पक्षाकडून आयोजित केला जाईलच. असो, रणांगणावर असं सगळं युद्ध सुरू असताना बहुचर्चित सायकल योजनेला सभागृहाची मंजुरी मिळाली. योजनेचं पुढे काय व्हायचंही ते हो, पण आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी अगदी किरकोळ समजल्या जाणाऱ्या विषयाबाबतीत देखील किती जागरूक आहेत आणि त्यासाठी ते कुठल्या थराला जाऊ शकतात याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहण्याचं भाग्य सुज्ञ पुणेकरांना लाभलं. त्याबद्दल त्यांनी सभागृहातील सभासदांचे आभारच मानायला हवेत.